मित्रांनो, परत एकदा आपण तुमच्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन आणलेलं आहे. फर्स्ट थिंग मी तुम्हाला सांगू इच्छितो की लास्ट टाईम जी आपण 1929 बघितलेलं, ती जावाबद्दल बघितलेलं, आणि आपण परत एकदा त्याच्याबद्दल रिव्ह्यू घेणार आहोत. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगू इच्छितो आता की जर कोणी बघितला नसेल व्हिडिओ, तर मी स्टार्टिंगला सांगतो, ज्या जावाची आपण टेस्ट ड्राइव घेतलेली ती जावा बाकी कोणाची नसून ती स्वतः माझी आहे. परत एकदा मी सांगतो की मी स्वतः जावा घेतलेली आहे आणि त्यामागे खूप मोठं कारण होतं आणि त्यामागे खूप सारे टेस्ट ड्राइवही घेतलेल्या होत्या वेगवेगळ्या गाड्यांच्या. आणि आपण आज जावाबद्दल इन डिटेल नॉलेज घेऊया. हा मित्रांनो, तर आपण आता जावाबद्दल जाणून घेऊया आणि त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत आणि किती चांगले फीचर्स आहेत, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की का जावा घ्यावी आणि कितपत ती चांगली तुम्हाला हेल्पफुल आहे. सो फर्स्ट आपण स्टार्ट करूया त्याच्या ओव्हरऑल रिव्ह्यूप्रमाणे. जावा ही 1929ची जावा ही इंडियामध्ये आलेली आणि जावाबरोबर त्या टायमाला एस डीने टायअप केला होता. त्या टायमाला जावा एस डी ही लॉन्च केली होती. जावा एस डी ही 1929ला इंडियामध्ये आली. मिनिमम 10-20 इयर्स इंडियामध्ये होती. त्यानंतर ती कंपनी एस डी कंपनी बंद झाल्यानंतर जावाला परत गो बॅक करायला आला. पण आफ्टर अप्रॉक्सिमेट 60-70 इयर्स नंतर जावाने कम बॅक केलं आहे विथ द टू मॉडल्स. वन इज द जावा क्लासिक अँड जावा 42. जावा क्लासिक इज लुक लाईक अ टोटली ॲज अ रॉयल एनफिल्ड अँड जावा 42 जी तुम्ही बघू शकता एक रॉयल प्लस एक स्पोर्ट्स लुक दिलेला आहे यामध्ये. तर आपण जावाबद्दल इन डिटेल जाणून. जावा ही 293 सी सी बाईक आहे विथ ड्युअल एबीएस सस्पेन्शन तुम्ही बघू शकता. तसंच जावाला एक चांगलं फीचर्स म्हणजे जावाला इकडे एअर कूलन प्लस वॉटर कूलन हे कंबाईन दिलं आहे आणि तो एक रेडिएटर जॉईंट आहे, जेणेकरून जावाचं इंजिन गरम नाही होणार आणि त्याला व्हायब्रेशन नाही येणार. ॲज वेल ॲज जर तुम्ही बघितला तर जावाला ड्युअल सायलेन्सर मीन्स ड्युअल सिलेंडर दिलेला आहे, ज्यामुळे गाडी खूप स्मूथली रन आउट होते. जावा ह्या जावामध्ये जर तुम्ही बघाल तर ड्युअल एबीएस चॅनल दिलेला आहे, जेणेकरून ब्रेकिंग सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम नाही होणार. तसेच जावाला अलॉय व्हील फोक व्हील्स आहेत आणि खूप स्मूथली आहे. जावाला 13.4 लिटर्सची टाकी आहे. ॲज वेल ॲज जावामध्ये 6 गिअर आहेत, 1 डाऊन अँड 5 अप. जावाच्या ॲज पर कंपनीच्या कमिटमेंटप्रमाणे 110-120 इज अ टॉप स्पीड. पण ॲज वी चेक रिव्ह्यू ऑन यूट्यूब, तर यूट्यूबमध्ये एका जावा रायडरनी त्याची बाईक जी सिंगल एबीएस होती ती त्याने 140-145 टच केली आहे. डेफिनेटली ती ओल्ड बाईक असल्याने डेफिनेटली ती टच केली असेल त्याने. आणि आपण हे ट्राय करू, कारण का आत्ता सध्या तरी आपल्या जावाला ओनली 500 किलोमीटर झाले आणि ओनली 15 डेज. सेकंड थिंग, जावामध्ये जे इंजिन दिलेलं आहे ते इंजिन हे टोटली BS4+BS6 इंजिन आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही टेक्निकली फॉल्ट आला तरी इकडच्या ॲटोमॅटिक सिस्टम थ्रू तुम्ही ते चेक करू शकतात की एक्झॅक्टली इंजिनमध्ये कुठे प्रॉब्लेम आणि काय प्रॉब्लेम आहे. आणि त्या आपण आता जावाचं रिव्ह्यू घेतलेलाच आहे आणि एक्सपिरियन्स करू आता गाडी. 500 किलोमीटर्स गाडी मी रनिंग केलेली आहे, त्यामुळेच मी आज तुम्हाला बाकी एक्सपिरियन्स सांगू शकतो, एक्झॅक्ट रिव्ह्यू सांगू शकतो. आणि हा माझा एक्सपिरियन्स असेल. कोणत्याही गाडीला मी म्हणणार नाही की ती गाडी तितपत बेस्ट नाही, पण जेव्हा मी स्वतः जावा चालवली, जसं म्हणतात की मी फर्स्ट रॉयल एनफिल्ड घेणार होतो, पण जेव्हा मी स्वतः जावा टेस्ट ड्राइव्ह केली मला जावा बेस्ट वाटली. सो आपण बाकी राईड एन्जॉय करू. सो गाईज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या चॅनलला द ट्रॅव्हलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ, तुम्ही शेअरही करा आणि तुमचा रिव्ह्यू माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करता येईल. सेकंड थिंग, तुम्ही मला कळवा की तुम्हाला नवीन कोणत्या प्लेसेस बघायला आवडेल, आम्ही त्या तुम्हाला दाखवू, हे आम्ही प्रॉमिस करतो. जितक्या लवकर होईल तेव्हा त्या त्या प्लेसला आम्ही ट्राय करू. सो गाईज, लेट्स एन्जॉय द राईड.